दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थम जय जय स्वामी समर्थम नमस्कार स्वयं भक्तानो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्या मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा हा संदेश शेवटपर्यंत एक खूप आनंदाची बातमी मिळेल तुझे भाग्य आता बदलणार आहे हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यातील चिंता काळजी सर्व मिटणार आहे पण हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी माझी इच्छा आहे स्वामी म्हणतात बाळा आयुष्यामध्ये चढ उतार असतात तर आयुष्यामध्ये आपल्या अडचणी खूप असतात पण प्रत्येक अडचणीवर मात करत माझे नामस्मरण करत एक एक पाऊल पुढे टाकत राहा तुम्हाला मार्ग आपोआप मिळत जाणार हा विश्वास ठेवा तुझा आत्मविश्वास जर प्रचंड असेल तर कुठलीही गोष्ट अशी आमच्यासारसाठी अशक्य नाही तशीच ती तुझ्यासाठी देखील अशक्य नाही बाळा फक्त आत्मविश्वासाने प्रत्येक संकटावर मात करत राहा तुला तुझ्या आयुष्यामध्ये जी तुझी स्वप्नं पूर्ण करायची आहेत त्यासाठी जी तू धडपड करत आहेस तुझी धडपड चालू आहे जे काही मिळवण्यासाठी तू अपार कष्ट करत आहेस त्यावरती पूर्ण निष्ठेने काम कर आत्मविश्वासाने प्रत्येक पाऊल टाकत राहा यश लवकरच प्राप्त होईल प्रत्येक गोष्ट धीराने घ्या संयमाने घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये जर संयम ठेवला तर कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी साध्य होणार नाही असे नाही पण घाईघाईमध्ये घेतलेले निर्णय अतिशय चुकीचे होतात स्वामी म्हणतात बाळा तुमच्या हातामध्ये अपार कष्ट करण्याची ताकद आहे तसेच तुमच्या मुखामध्ये जर अखंड नामस्मरण असेल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट तुमच्यामध्ये येऊ शकणार नाही कुठल्याही गोष्टीचे संकट आले तरीही ते देखील थोड्यासाठीच असेल थोड्या दिवसांसाठी असेल पण नियमित नसेल म्हणून प्रत्येक येणाऱ्या आयुष्यात अडचणीमध्ये स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात याचे स्मरण ठेवावे आणि प्रत्येक संकटात आपली माऊली आपल्याला साथ देणारच म्हणून स्वामींचे नामस्मरण आणि स्वामींची सेवा स्वामींची भक्ती निरंतर करायलाच हवी स्वामी म्हणतात जो बिना मेहनत करता बिना कष्ट करता दुसऱ्यांचे हिराव पाहतो तो कधीही आयुष्यामध्ये सुखी राहू शकत नाही कारण तो जो काही मिळवतो तो दुसऱ्यांच्या कष्टाचे असते दुसऱ्यांच्या मेहनतीचे असते त्यामध्ये त्याला कधीही यश मिळत नाही शेवटी खरे सुख हे स्वतःचे मेहनत स्वतःच्या मेहनतीने केलेल्या कामामध्ये कष्टामध्येच असते बाळा तू आजपर्यंत माझ्यावरती विश्वास ठेवून सर्व काही सहन करत आला आहेस खूप दुःख तू आजपर्यंत सहन केले आहेस बाळा हे सर्व मी पाहत आहे पण तरी देखील तू माझी सेवा भक्ती कधीही सोडली नाहीस माझ्या नामस्मरणामध्ये कधी खंड पडू दिला नाहीस आता याच विश्वासाचे उत्तर द्यायची वेळ आली आहे पण बाळा थोडा संयम ठेवू तू मागितले नाहीस त्यापेक्षाही तुला आता दुप्पट मिळणार आहे फक्त त्यासाठी तू तयार राहा स्वामी भक्तानो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये दे, धन्यवाद देवा टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात आपल्या मनामध्ये नेहमी हाच विश्वास ठेवायचा की आपले सर्व चांगले होणार आहे हाच विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींवरती असलेला विश्वास हाच आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यामध्ये जगण्यासाठी खूप मोठी ताकद आहे म्हणून या ताकदीवरच आपण आपल्या आयुष्यात किती संकट येऊ दे कितीही वादळे येऊ देत सर्व संकटांना स्वामींचे नामस्मरण करत करत पुढे जायचे आणि मग बघा एक दिवशी तुम्ही सर्व काही तुमच्या आयुष्यातील तुमचे दुःखाचे दिवस संपलेले पाहाल आणि हे तुम्हाला जाणणार देखील नाही की तुम्ही यातून अलगद कधी बाहेर पडलात मागे वळून पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की कि मी किती मोठ्या संकटात होतो आणि मी आता कुठे आहे कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते कारण स्वामी आपल्या नेहमी पाठीशी आहेत त्यांच्यावरतीच विश्वास ठेवून आपण नामस्मरण करत आपल्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहायचं बाळा तू आज माझ्यावरती जो विश्वास ठेवला आहेस त्याचे उत्तर तुला लवकरच मिळेल कारण माझे आशीर्वाद माझे प्रेम तुझ्या पाठीशी आहे तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही कितीही संकटे तुझ्या वाट्याला येऊ देत ही खंबीरपणे माझी साथ तुला नेहमी आहे कुठल्याही संकटात धीराने संयमाने हिमतीने पाय खोचून उभा राहा आणि त्या संकटांचा सामना कर स्वामी भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा